छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. राजघराण्यातील सदस्य वृषाली राजे यांनी आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर सातारा पालिका निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना राजघराण्यातील सदस्यांचे मोठे आव्हान असल्याचे साताऱ्यात बोलले जात आहे. सातारा पालिकेच्या वतीने राजवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती सोहळ्यास छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज वृषाली राजे भोसले यांनी उपस्थिती लावली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, कोरोनामुळे 2 वर्ष शिवजयंती साजरी करण्यात आली नव्हती. आज मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होत आहे. ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे लक्ष होते, त्या प्रकारे सातारकरांना माझी कशी मदत होईल हे माझे पुढील लक्ष असणार आहे. साताऱ्यातील नागरिकांना रस्त्याच्या आणि पाण्याच्या समस्या भेडसावत आहेत. सातारकरांच्या अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे सांगत येणाऱ्या पालिका निवडणुका लढवण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. आज 19 फेब्रुवारी शिवरायांची जयंती. हा दिवस महाराष्ट्रात, भारतात एवढा मोठा दिवस आहे. शिवाजी महाराजांबद्दल जितकं बोलू तितकं कमी आहे. आज त्या घरामध्ये आमचा जन्म झाला, याबद्दल आम्ही स्वतःला फार प्राऊड फील करतो की आमचा त्या घरात जन्म झाला आहे. आज महाराजांचे वंशज, आज ते आमचं आराध्य दैवत आहेत. शिवाजी महाराजांनी ज्या रीते स्वराज्य स्थापण्याचं त्यांचं एक ध्येय होतं, एक एम होता आयुष्यामध्ये, तर मी सर्वांना हेच सांगू इच्छिते की आजची नवीन पिढी आणि सर्व भारतवासी आपले लोक यांनी पण असे ध्येय ठेवावेत. जगासाठी, जनतेसाठी जो राजा जाणला जातो तोच खरा राजा असतो. जनतेसाठी करणं हे महाराजांच्या सिद्धांतांमध्ये सगळ्यात पहिला सिद्धांत त्यांची सेल्फ डिसिप्लिन होती, जी मी आजच्या नवीन पिढीला भरपूर सांगू इच्छिते की सेल्फ डिसिप्लिन ही अतिशय गरजेची आहे. आयुष्यात एम ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि महाराजांचा नुसता अभिषेक किंवा पूजा करून न करता त्यांचे सिद्धांत, त्यांच्या पावलावर पाऊल जर आपण ठेवलं, तर आज आपल्या देशाचा, महाराष्ट्राचा विकास होईल, आपला विकास होईल. आणि याच प्रकारे सर्व जयंत्या ज्या साजऱ्या केल्या जातात उत्साहाने, तशाच व्हाव्या. आज 2 वर्षानंतर आपल्याला लोकांना आज एवढी उत्सुकता, एवढा उत्साह, इतकं म्हणजे अगदी काल रात्रीपासून सगळे झोपलेले नाही आहेत. आजच्या दिवसाचं सकाळी 4 वाजल्यापासून ज्योत चाललेल्या आहेत. तर हा उत्साह कायम ठेवावा. महाराज आज ह्या सगळ्यात आपल्यात सगळ्यात जिवंत आहेत. पण सगळ्यात मोठी गोष्ट, त्यांचे सिद्धांत ते जसे होते तसे जर आपण बनायचा प्रयत्न केला तर खूप आपला देश पुढे जाईल. आणि युवा पिढीला माझं हेच एक सांगणं आहे. तुम्ही म्हणलात की छत्रपती शिवरायांचे एम जे आहे असायचे, त्यांचा स्वराज्य हा एम होता. तसं आता तुम्ही आज अचानक साताऱ्यात आलेला आहात, पुढचं तुमचं एम काय, राजकारणाशी निगडीत आहे असं म्हणायचं? माझा एम, आज मी इथं आहे, मी छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची कन्या, आज मी इथं आहे. माझा एम एवढाच राहील की सातारकरांना माझी कशी मदत होईल हा माझा एम आहे. आणि त्यांचे जे काही अडचणी आहेत, समस्या आहेत, आज मी बघते किती रोडच्या समस्या, पाण्याच्या समस्या ज्या आहेत, ज्याच्यात मी निवारण करू. छोट्या छोट्या, असं नसतं की काहीतरी मोठं केलं तर ते निवारण आहे, असं नाही आहे. पण सातारा जी जनता आहे, त्यांच्या ह्या ज्या छोट्या अडचणी आहेत, त्याला जरी मी पुरेस पडली तरी मी त्याच्यात माझं एक हे मानेन. थँक्यू सो मच सर.